ओम नमो नारायणा। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, 18 जुलै ते 16 ऑगस्ट 2023 दरम्यान अधिक मास असणार आहे। या दरम्यान घराच्या सुखशांती समृद्धीसाठी कोणती 7 कामे करावीत, तसेच अधिक मासमध्ये काय करू नये, कोणते नियम पालन करावे, कोणत्या देवीदेवतांची पूजा करावी, काय खावे काय खाऊ नये, याविषयी संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो। यामध्ये 1 महिना अतिरिक्त म्हणजेच अधिक असतो, त्यामुळेच या मासला अधिक मास म्हटले जाते। यालाच धोंड्याचा महिना पुरुषोत्तम मास देखील म्हटले जाते। शास्त्रामध्ये या अधिक मासचे विशेष महत्त्व आहे। या अधिक मासमध्ये पूजापाठ, नामजप, धार्मिक कार्य इत्यादीचे विशेष महत्त्व आहे। या अधिक महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्याचे पुण्यफळ हे इतर महिन्याच्या तुलनेमध्ये अधिक पटीमध्ये असते, त्यामुळेच म्हटले जाते अधिकस्य अधिकम, म्हणजे अधिक मासमध्ये मिळणारे फळ हे अधिक पटीमध्ये असते। या महिन्यामध्ये भगवान पुरुषोत्तम यांची भक्ती, पूजा, नामजप केले जाते। हा अधिक महिना 3 वर्षांनीच का येतो तेही जाणून घेऊ। मित्रांनो, शास्त्रानुसार भारतीय दिनदर्शिका ही सूर्य व चंद्रमासच्या गणनेनुसार चालते। हा महिना सूर्य वर्ष व चंद्रवर्ष यांचे संतुलन साधणारा असतो। सूर्यवर्ष व चंद्रवर्षामध्ये 11 दिवसांचे अंतर असते आणि त्याचेच संतुलन साधण्यासाठी हा अधिक मास निर्माण झालेला आहे। यावर्षी श्रावणचा महिना हा अधिक मास आहे, म्हणजेच श्रावण मास हा 2 महिने असणार आहे। परंतु या अधिक मासच्या दरम्यान शुभ कार्य करणे वर्जित मानले आहे, त्यामुळे या महिन्यात नामकरण, विवाह, यज्ञोपवीत, गृहप्रवेश इत्यादी कार्य करणे टाळायचे आहे। मानले जाते की या अधिक मासवर स्वयं श्रीहरी विष्णू प्रसन्न आहेत, त्यांचा कृपाशीर्वाद या मासवर आहे आणि या मासचे अधिष्ठाता स्वयं भगवान विष्णू, भगवान पुरुषोत्तम हे आहेत, त्यामुळेच या मासमध्ये त्यांचे पूजनाचे विशेष विधान आहे आणि हा महिना सर्व महिन्यामध्ये श्रेष्ठ व पूजनीय मानला गेलेला आहे। अधिक मास संदर्भात पुराणामध्ये एक कथा सांगितलेली आहे, त्यानुसार दैत्यराजा हिरण्यकश्यपने ब्रह्मदेवाला आपल्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न केले आणि ब्रह्माजीकडून अमरतेचे वरदान मागितले। परंतु अमरतेचे वरदान निषिद्ध आहे, त्यामुळे त्यास दुसरे वरदान मागेसण्यास सांगितले। तेव्हा हिरण्यकश्यपने मला या संसारातील नरनारी, देव, असुर, पशुपक्षी मारू शकणार नाही, तसेच 12 महिन्यातील कोणत्याही दिवशी माझी मृत्यू होणार नाही, न दिवसा असेल न रात्री, न कोणते अस्त्र, न कोणते शस्त्र, न घरात, न बाहेर, न वर, न खाली माझी मृत्यू होणार नाही, असे वरदान त्यांनी मागितले व ते वरदान त्याला देण्यात आले। त्यानंतर हिरण्यकश्यपचा अहंकार हा खूप वाढला आणि तो स्वतःला देव मानायला लागला आणि वेळ आल्यावर अधिक मासमध्ये श्रीहरी विष्णू यांनी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला। अधिक मासच्या संदर्भात धर्मग्रंथामध्ये सांगितले जाते की या महिन्यामध्ये जो व्यक्ती पूजापाठ अनुष्ठान करेल त्याच्या कुंडलीतील सर्व दोष नष्ट होतील। पुराणानुसार या महिन्यामध्ये यज्ञहवन बरोबर श्रीमद भगवतकथा, देवी भगवतकथा, विष्णुपुराण कथा, तसेच शिवमहापुराणचे श्रवणपठन, भविष्योत्तरपुराण, पद्मपुराणचे श्रवणपठन हे विशेष फलदायी ठरते। त्याचबरोबर अधिक मासच्या कथेचे श्रवणही या महिन्यामध्ये अवश्य केले पाहिजे। तसेच विष्णू मंत्र, विष्णू सहस्रनामचा जप देखील या महिन्यामध्ये केले असं त्यापासून विशेष व अनेकपटीमध्ये लाभदायक ठरते। या मासमध्ये विष्णुनामाचा जप करणाऱ्यावर भगवान श्रीहरींची सदैव कृपा राहते, व्यक्तोव्यक्ती सर्व पापातून मुक्ती मिळवतो। मग या मासमध्ये आणखी कोणत्या गोष्टींची आपण काळजी घ्यावी, तसेच कोणत्या गोष्टी कराव्या करू नये ते देखील पाहू। धर्मग्रंथानुसार अधिक मासमध्ये सकाळी लवकर उठावे, सूर्योदयापूर्वी स्नान करावे आणि सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला जल अवश्य अर्पण करावे, तसेच तुळशीपूजन देखील करावे, तुळशीला जल अर्पण करावे, गोमातेची सेवा करावी, गोमातेला गोग्रास खाऊ घालावा, तसेच रोज सकाळी संध्याकाळी तुळशीमध्ये
तसेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा हा लावायचा आहे। पूजेला बसताना आपण स्नान करूनच नंतर पूजनाला बसायचं आहे। महिनाभर ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे। या मासमध्ये संपूर्ण महिना व्रत उपवास केले जातात, परंतु संपूर्ण महिना व्रत शक्य नसल्यास या अधिक महिन्याची जी अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, एकादशी आहे, कमला एकादशी, पुरुषोत्तम एकादशी, चतुर्थी, या वेळी आपण व्रत करायचे आहे, ज्यामुळे अधिक मासाचे संपूर्ण महिनाभराचे पुण्यफळ यातून आपल्याला प्राप्त होणार आहे। या महिन्यामध्ये दीपदानाचे देखील विशेष महत्त्व आहे। दीपदान म्हणजेच आपण मंदिरामध्ये तुळशीमध्ये दीपदान दिवा लावतो, त्यालाच आपण दीपदान म्हटलेलं आहे। त्यामध्ये दररोज एक दिवा मंदिरामध्ये तुळशीमध्ये किंवा पिंपळाच्या झाडाखाली देवाऱ्यात या मासमध्ये आपण अवश्य लावायचा आहे। तसेच या मासमध्ये दान करण्याचे विशेष महत्त्व आहे। तसेच भांड्याचे दान या मासमध्ये करण्याचे विधान आहे। तसेच पाण्याने भरलेला मडक्याचेही या महिन्यामध्ये दान केले जाते। अधिक महिन्याचा जो महात्म्य कथा आहे, त्या महात्मकथा अध्याय 31 दानाचे महत्त्व विशद केलेले आहे। आपण ज्यावेळेस बी दानकर्म करणार, ते दानकर्म पात्र व्यक्तीलाच करावे। ज्याला त्याची खरी गरज आहे, त्यालाच आपण ते दान करायचे आहे। त्यातूनच खरे दानाचे पुण्यफळ प्राप्त होते व आपले दान हे सत्कारी लागते। या महिन्यामध्ये क्रोध निंदा करू नये, तसेच तामसी पदार्थाचे सेवन करू नये, लसूण कांदा मद्यपान इत्यादी करू नये। तसेच गहू, आवळा, तांदूळ, मूग, वाटाणे, तीळ, काकडी, केळी, आंबा, तूप, सुंट, चिंच, सैंधव मीठ इत्यादीचे सेवन या काळामध्ये आपण करायचे आहे। तसेच अधिक मासमध्ये उडीद व त्यापासून बनलेल्या पदार्थाचे सेवन आपण टाळायचे आहे। या महिन्यामध्ये मुळा, गाजर, वांगे, मसूर डाळ, मध इत्यादीचे सेवन आपल्याला टाळायचे आहे व शुद्ध व सात्विक भोजन आपल्याला करायचं आहे। या महिन्यामध्ये गोदान हे अतिपुण्यदायी मानले गेलेले आहे, त्यामुळे आपण गोदान करायचं आहे, अन्नदान करायचं आहे, वस्त्रदान आपण सामर्थ्यानुसार या महिन्यामध्ये करायचं आहे। या महिन्यालाच धोंड्याचा महिना देखील म्हटले जाते। या महिन्यामध्ये प्रथेनुसार मुलीला जावयाला आपल्या घरी बोलवून धोंडे खाऊ घातले जातात। तसेच जावयास 33 अनारसे एका चांदीच्या किंवा तांब्याच्या यथाशक्ती आपण किंवा स्टीलच्या ताटामध्ये पण आपण दिलं तरी देखील चालणार आहे। 33 अनारसे ठेवायचे, त्याच्यामध्ये मधोमध चांदीचा किंवा पितळाचा स्टीलचा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे। त्या ताटाने आपल्या जावयाला व मुलीला ओवाळायचं आहे। ते ताट, भांडे तसेच दिवा आपण जावयाला दान करायचा आहे। तर अशा प्रकारे सर्वात श्रेष्ठ अधिक मास सर्वांसाठी हा अतिपुण्यदायी फलदायी ठरो अशी प्रार्थना करतो। त्यांनी आपल्याला ही माहिती कशी वाटली कॉमेंट्समध्ये कॉमेंट करा, तसेच ही माहिती आपल्या परिजनांदेखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याबद्दल माहिती होणार आहे। धन्यवाद।